नमस्कार, मी उमेश पाटील, द्विवेद फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण खामुर्डी आणि हा फार्म जो आहे हा ऋतिक सरांचा आहे आणि हा फार्म खामुर्डी तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आहे आणि सरांकडे 100% ओरिजिनल अशा कोंबड्या आहेत. ह्या आधी त्यांनी कावेरी कोंबड्यापासून सुरुवात केली होती. त्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की गावठीमध्ये खूप असा फायदा आहे, मग त्यांनी हळूहळू गावठीमध्ये जमा करायला सुरुवात केली आणि आता बघत असाल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने असं ते फार्मिंग करतात आणि मुक्त संचारमध्ये आणि गावाच्या मध्ये असं हे फार्मिंग करतच असतात. तर आता तुम्ही बघत असाल तर आपण आता इकडे एंट्री करत आहे आणि आपल्याला समोर दिसतोय तो ब्रुडिंग एरिया, त्याचबरोबर इकडे संदूक दिसतंय आणि त्याच्यामध्येही कोंबड्या अंडी घालू शकतात. त्याचबरोबर इकडे दिसतात ते वरती लाकडं आहेत आणि लाकडावर रात्री कोंबड्या बसतात. त्याचबरोबर तेलाचे डब्बे आहेत, ते त्यांनी मस्त असे कट करून आणि ते तिकडे अंडी देण्यासाठी ठेवले आहेत. त्याचबरोबर समोर दिसतोय तो स्टोरेज एरिया आणि स्टोरेज एरियामध्येही कोंबड्या अंड्या बसल्यात. इकडेसुद्धा स्टोरेज एरिया आहे, इकडेसुद्धा आपल्याला कोंबडी दिसते. तर अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने असा घराचा असा जुन्या घराचा असा वापर केला आहे. इकडे वरती लाकडावर बसतात, त्याचबरोबर तिकडे कॅरेट ठेवलेत. अशा पद्धतीने कॅरेट ठेवून त्याच्यामध्ये अंडी घालतात. अशा ठिकाणी ज्या खिडक्या आहेत किंवा स्टोरेज आहे त्या ठिकाणी सर खूप चांगल्या पद्धतीने अशा कोंबड्या उबवणी बसतात आणि उबवणी बसूनच ते पिल्लं तयार करतात. हे बांबू ठेवलेत आणि बांबूवर मित्रांनो रात्री जी गावठी कोंबडी आहे ती उंचावर बसण्यासाठी प्रयत्न करत असते आणि ती नेहमी उंचावर बसते. खूप चांगल्या पद्धतीने अशा कोंबड्या अंड्यावर बसतात, अंडी देतात. त्याचबरोबर इकडे तुम्हाला दिसते ते समोर टाकी, याच्यामध्ये सर फीड वगैरे ठेवतात आणि खूप जुनं असं घर आहे आणि त्याचा चांगला वापर म्हणजे कुठलाही जास्त खर्च न करताना कुक्कुटपालन कसं केलं जातं, म्हणजे कमी खर्चामध्येही कुक्कुटपालन केलं जातं आणि जागा नसतानाही कुक्कुटपालन केलं जातं. तर हे तुम्हाला दिसत असेल. आता हे एक चिंचेचं झाड आहे त्या ठिकाणी, तसेच एक टॉवर आहे, अशा ठिकाणी कोंबड्या ह्यांच्या फिरतात. त्याचबरोबर तिकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे तुम्हाला दिसत असेल तर भरपूर असं हिरवं गवत आहे आणि सरांचा ह्यामुळं भरपूर असा कॉस्ट, कारण कुक्कुटपालनामध्ये फीडचा कॉस्ट हा खूप असा होत असतो आणि तोच त्यांनी कमी करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आता गावठी कुक्कुटपालन चालू केलं आहे. तर मित्रांनो, त्यांना खाद्याचा असा कुठलाही जास्त असा खर्च येत नसतो, कारण त्यांच्या इथेच एक लग्नाचा हॉल आहे आणि त्या ठिकाणी भरपूर असं वेस्टेज भेटतं. त्याच्यामध्ये तुमची पुरी झाली किंवा मग पनीरची भाजी झाली, मटारची भाजी झाली किंवा मग कुठल्या नॉनव्हेजच्या भाज्या झाल्या, त्याचबरोबर गुलाबजामुन, जिलेबी किंवा मग अशा बऱ्याच असे फूड जे वेस्ट असतात त्याचा वापर हे सर खूप चांगल्या पद्धतीने करतात आणि आपल्या पक्ष्यांना खूप मोठ्या लेवलला हे खायला देतात. त्याचबरोबर त्यांचा फीडचा कॉस्ट आहे तोसुद्धा कमी होतो आणि त्यांना कुक्कुटपालन करायला नक्कीच परवडतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा जर पक्षी खरेदी करायचा असेल, म्हणजे तुमच्याकडे त्यांना पिल्लं घ्यायचे असतं, पिल्लंही ते देतात. त्याचबरोबर मोठे पक्षी हवे असतील तर मोठे पक्षीही त्यांच्याकडचे किंवा मग अरेंज करून देतात आणि खूपच चांगल्या पद्धतीने असं फ्री रेंजमध्ये कुक्कुटपालन करतात. तर तुम्हाला जर पक्षी घ्यायचे असतील तर तुम्ही स्वतः भेटा, त्यांच्या कोंबड्या बघा, त्यांची पिल्लं बघा आणि क्वालिटी बघितल्यानंतरच त्यांच्याशी रेट ठरवा. त्याचबरोबर त्यांना तुम्हाला पटत असेल तरच त्या गोष्टी करा, कारण कसं आहे की सध्या खूप अशी फसवणूक होते, म्हणजे दाखवलं जातं एक वेगळं आणि दिलं जातं एक वेगळं. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटा, त्यांच्याशी त्यांची पिल्लांची क्वालिटी बघा आणि त्याच्यानंतरच त्यांना ॲडव्हान्स किंवा मग बाकीच्या गोष्टी तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने हे कुक्कुटपालन करतात आणि गावाच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने असं कुक्कुटपालन करतायत. तर आता तुम्ही बघत असाल तर ॲक्च्युली मागे पुढे व्हिडिओ झालेत सगळे, म्हणजे आता हा ब्रुडिंगच्या वेळेसचा व्हिडिओ सरांनी टाकला, याच्याआधी आपण एंट्री केली त्यावेळेस हे पक्षी नव्हते. तर अशा पद्धतीने खूप सर चांगल्या पद्धतीने आता तुम्ही बघत असाल तर बॉयलरचं प्री स्टार्टर सरांची गोंद दिसते तिकडे आणि त्या गोंडीतून त्यांना फीड, कारण कसं आहे मित्रांनो की आपल्याला लहान जेव्हा पिल्लं असतात तेव्हा प्री शर्ट देणं खूप गरजेचं असतं. आणि इकडे बघत असाल तर हे मंदिराच्या मागची झाड साईड आहे, तिकडे खूप असं हिरवं गवत आहे आणि त्याच्यावर ताव मारताना बऱ्याच अशा कोंबड्या आहेत. त्याचबरोबर सर फिश मार्केटमधून फिश वेस्टेज आणतात, भाजी वेस्टेज आणतात,
त्याच्यानंतर मग समजा हॉटेल वेस्ट वेस्ट आहे अशा या प्रकारे वापरून आणि सर खूप चांगल्या पद्धतीने असं कुक्कुटपालन करतात. आणि मित्रांनो कसं आहे की तुम्हाला खूप अशी जागा पाहिजे, खूप चांगलं असं शेड पाहिजे अशातली कुठली गोष्ट नाही आहे. कारण तुम्ही आता सरांचं शेड बघितलं असेल की किती साध्या पद्धतीने असं सरांचं शेड आहे, तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही कुक्कुटपालन करू शकता. बघत असाल तर खूपच जुनं म्हणजे खूप असं जवळपास 60-70 वर्षापूर्वीचं हे घर असेल आणि त्या घरामध्ये सर खूप चांगल्या पद्धतीने असं कुक्कुटपालन करतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सरांची जे पक्षी आहेत हे फुल वॅक्सिनेटेड आहेत. कारण आपले व्हिडिओज बघून बघून सर बऱ्यापैकी आता शिकलेत आणि ते आता R2B वॅक्सिनेशन वगैरे हे प्रॉपर असं करतात आणि त्याचबरोबर लासोटा गंभोरही देतात. त्याच्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा असा रोग त्यांच्याकडे सहसा येत नसतो. कारण कसं आहे मित्रांनो की वॅक्सिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येकाने केलंच पाहिजे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे. कारण कसं आहे की बरेच असे नवीन फार्मर तयार होतात आणि त्याच्यानंतर मग काय होतं की बरेच असे फार्म हे 5-6 किंवा 1-1.5 वर्षामध्ये हे बंद होत असतात. तर ह्याचं कारण मित्रांनो हेच आहे की वॅक्सिनेशन प्रॉपर नसतं, प्रॉपर मेडिसिनचा वापर नसतो. कारण कसं आहे की गावठी आहे, मग गावठी आहे तर तिला म्हणजे काहीच केलं गेलं नाही पाहिजे. ते मित्रांनो कसं आहे की गावठी कोंबडी आहे आणि तिला गावठीच्या हिशोबानेच लोक ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्येच लोक फसले जातात. तर मित्रांनो गावठी जरी कोंबडी असली तरी तिला वॅक्सिनेशन, तिला प्रॉपर फीड आणि प्रॉपर मेडिसिन हे दिलेच गेले पाहिजेत. कारण तोही एक जीव आहे आणि त्यालाही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला चांगले मेडिसिन, चांगल्या पाण्याची गरज आहे. आणि मेन दुसरी गोष्ट आपल्या वॅक्सिनेशन, आणि वॅक्सिनेशन हे खूप गरजेचं आहे. कारण वॅक्सिनेशन नाही केलं तर तुमच्याकडे कधीही राणीखेत मान म्हणजे आपल्याकडे मानमोडी बोलतो तो, तर अशा पद्धतीने रोग येऊन तुमचा भरपूर असा लॉस होऊ शकतो आणि तुमचं नुकसान होऊ शकतं. तर यासाठी मित्रांनो आपल्याला अशा गोष्टी ह्या केल्याच गेल्या पाहिजेत कुक्कुटपालनामध्ये. तर तुम्ही नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि जर प्युअरमध्ये करायच्या कोणाला कोंबड्या घ्यायच्या असतील तर प्रत्यक्ष भेट द्या आणि चांगल्या चांगल्या तुम्हाला ज्या कोंबड्या लागतील त्या तुम्ही सिलेक्ट करूनही घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.